आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता बातमी आहे नाशिक मधून. नाशिक शहरातील पंचवटी भागात जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिक मधली ही दृश्य आपण पाहतोय. गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या भागातला हा वाडा जो आहे, जुना वाडा कोसळलेला आहे. यंदाच्या पावसातली ही चौथी घटना आहे. हा वाडा खाली असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लागूनच असलेले इतर वाड्यांची स्थिती देखील बिकट असल्याचं कळतंय. त्यामुळे रहिवासी सध्या जीव मुठीत घेऊन राहत आहेत. यंदाच्या पावसाळ्यातली ही चौथी घटना आहे. थेट जाऊयात नाशिकला. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत. खरं तर प्रशांत, आपण पाहतोय अत्यंत धोकादायक परिस्थितीत हे नागरिक राहत आहेत. हा या वाड्यात जरी कोणी रहिवासी नव्हते तरी त्याला लागून असलेली वाडी देखील जीर्ण असल्याचं कळतंय. प्रशासन किती अलर्ट आहे आणि या नागरिकांच्या दृष्टिकोनातून आता काय खबरदारी? स्वाती, नेमक्या मुद्द्याला तू स्पर्श केलाय की प्रशासन किती अलर्ट आहे. आणखीन प्रशासनाचा हलगर्जीपणा, अक्षम्यपणा हा अक्षरशः दिवसाढवळ्या समोर आलेला आहे. ही चौथी घटना आपण बघतोय की स्वाती, मी तुला दाखवतो की हा वाडा कोसळला, पण या वाड्याच्या मागच्या बाजूला जी पडवी आपल्याला ओपन दिसते, ज्या ठिकाणी काळे राहत होते कुटुंब, त्यांचं लहान मूल खेळत होतं, आणखीन त्याच्या समोर ही दुर्घटना घडली. या बाल्कनीमध्ये काही रहिवासी दिसत आहेत, त्यांची भिंत सगळ्यात पहिल्यांदा कोसळली, म्हणजे जीव मुठीत धरून रहिवासी कसे राहत आहेत याचं हे दाहक उदाहरण आपल्याला सगळं समोर दिसत आहेत. या भागाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेसचे गटनेते आहेत शाहू महाराज खैरे, ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. महापालिकेच्या माध्यमातून खरं तर तातडीनं हे वाडे, जुने वाडे खाली पाडले जावे. कोसळणाऱ्या वाड्यांना तातडीने दिलासा मिळावा याकरता तुम्ही प्रयत्न करताय. काय करताय महापालिका? आज अशी परिस्थिती आहे का, असराच्या विषयीत लहान नाकील वाडा पडलाय, परंतु हा जो गावठाणातला संपूर्ण परिसर आहे, आज या परिसरातली अनेक वाडे, म्हणजे शेकडो वाडे ही जीर्ण झालेली आहेत. आणि याच्याबाबत आम्ही वेळोवेळी सभागृहामध्ये ह्या वाड्यांच्या संदर्भात काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला अजूनही जीर्ण वाड्यांमध्ये लोक राहत आहेत, मोठी दुर्घटना लोक राहत आहेत आणि खूप मोठी दुर्घटना याच्यानंतर घडण्याची शक्यता आहे. म्हणजे अनेक वाडे असे आहेत, रस्ता एकदम छोटा रस्ता, दोन्ही बाजूला जीर्ण झालेली वाडे आहेत आणि लोक अजूनही तिथं राहत आहेत. लोकांचा रस्ता येण्याजाण्याचा सुद्धा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाडे जीर्ण झालेले आहेत. आपण बघतोय की शाहू महाराज सांगतायत स्वाती आपल्याला की या ठिकाणचे रस्ते जीर्णाले, वाड्या जीर्णाले, अनेक जुने वाडे कोसळण्याच्या मार्गावर आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून जी आवश्यक कारवाई ती होत नाही, मोठी दुर्घटना होण्याची महापालिका वाट बघतेय का? संतप्त आणि कडा सवाल इथले नगरसेवक स्थानिकही विचारत आहे. अगदी प्रशांत, आणि बातमी ही दाखवून खरं तर पालिकेला जाग आणण्याचं काम आपण करतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. त्या ठिकाणचं दाहक वास्तव खरं तर पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला त्यासाठी. सोशल मीडियामध्ये बसच्या टपावरून धोकादायक प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो धक्कादायक व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जातोय. News18 लोकमतनं त्या व्हिडिओचं व्हायरल फॅक्ट शोधून काढण्याचा प्रयत्न केलाय, बघूया. बसच्या टपावरून असा धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू आहे. धोकादायक प्रवासाचा हा व्हिडिओ बघून तुम्हालाही धक्का बसेल. लाल रंगाची ही बस पुढे जाताना दिसते, त्याच वेळी 5 प्रवासी दिसतात. मात्र हा व्हिडिओ जेव्हा बसला ओव्हरटेक करताना चित्रित करण्यात आला तेव्हा हा प्रवास किती धोकादायक आहे याची जाणीव होते. बसच्या टपावरून सुमारे 8 विद्यार्थी हा धोकादायक प्रवास करतायत. 8 विद्यार्थी आणि 5 प्रवासीही बसच्या टपावरून प्रवास करतायत. ही बस उभी असताना काही फोटो घेण्यात आले, त्यावेळी बसमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. बसच्या केबिनमध्ये ही विद्यार्थी पाहायला मिळाले. व्हिडिओत आणि फोटोत बसचा नंबर स्पष्टपणे दिसतोय, MH40N9666 हा त्या बसचा क्रमांक. रजिस्ट्रेशन नंबरवरून ही बस महाराष्ट्रातली असल्याचा दावा खरा ठरलाय. व्हिडिओत आणि फोटोत बसवर खामगाव असं लिहिल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे ही बस खामगाव डेपोची असल्याचंही स्पष्ट झालंय. पण हे विद्यार्थी कोण होते, विद्यार्थी कुठल्या गावाहून त्यांच्या शाळेला चालले होते, याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमची टीम कवडगावमध्ये पोहोचली, गावकऱ्यांकडे व्हायरल व्हिडिओची चौकशी केली. बस बच्चा टपा विद्यार्थी बसलेले होते, जो व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ आमच्याच रोडवरचा आहे. ती बस कवडगाव ते खामगाव हा रोज प्रवास करते. कवडगावच्या गावकऱ्याने हा व्हिडिओ खरा असल्याचं सांगितलं. त्याच बसमध्ये प्रवास केलेल्या एका प्रवाशानं याविषयीची माहिती सांगितली. अपडाऊन करतो
आमची अशी एक विनंती आहे एस टी महामंडळाला की बा त्यांनी आमचे आमच्या गावात फक्त एकच टाईम येतो तो खूप भरून येतो, त्यामध्ये त्यांनी दखल घेऊन आम्हाला एखादी एस टी एक्स्ट्रा करा ही आमची विद्यार्थ्याच्या वतीने खरंच. बसची संख्या कमी असल्यानं प्रवासी आणि विद्यार्थ्यांना अनेकदा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे प्रशासनानं या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर काही विद्यार्थी टपावर बसलेला बसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी जेव्हा आपण खामगाव येथे आलो आणि खामगाव ते कवळगाव या रस्त्यावरील हा व्हिडिओ असल्याचे आता समोर आले, गावकऱ्यांशी आणि काही विद्यार्थी चर्चा केली आणि त्यांनी संपूर्ण व्हिडिओबाबत आपल्याला सांगितलं की हा व्हिडिओ आमच्या कवळगाव ते खामगाव रस्त्यावरील आहे आणि बसमध्ये जवळपास 50 प्रवासी बसलेले होते आणि 40 प्रवासी उभे होते, असे एकूण 80 ते 90 लोक या बसमध्ये प्रवास करत होते आणि ड्युटना जो फाटा आहे त्या फाट्यावर काही विद्यार्थी उभे होते, तर चालकाने त्या ठिकाणी थांबून ती विद्यार्थी गावकऱ्यांच्या मदतीने टपावर बसले आणि तिथून त्यांचा जीव घेणं हा प्रवास सुरू झाला. हा प्रवास हा म्हणजे 30 किलोमीटरचा प्रवास त्यांनी टपावर बसून केला आहे आणि हेच व्हिडिओ या कॅप्शनसह की विद्यार्थ्यांचा जीवन घेणारा प्रवास या कॅप्शनसह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या व्हिडिओची पडताळणी केली असता समोर आले हा व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील खामगाव कवळगाव या रस्त्यावर असल्याचे आता समोर आलेलं आहे. अमोल गावंडे, न्यूज18 लोकमत, बुलढाणा.